नमस्कार मी आशिष जाधव हल्लाबोलमध्ये तुमचं स्वागत आहे बुधवारी पहाटे दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केला गाभारात जाऊन अय्यप्पाचं दर्शन केलं आणि एकच गदारोळ उडाला नंतर पुजाऱ्यानं असा दावा केला की महिलांच्या प्रवेशानं गाभारा अपवित्र झाला म्हणून शुद्धीकरण केलं गेलं शुद्धीकरणानंतर पुन्हा भाविकांसाठी शबरीमाला मंदिर खुलं करण्यात आलं वाद इथेच संपत नाही दोन सव्वा दोन महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला समानतेच्या अधिकारावरती म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत म्हणून महिलांना जी अय्यप्पा दर्शनासाठी शबरीमाला मंदिरामध्ये बंदी आहे ती सुप्रीम कोर्टानं उठवली महिलांना सुद्धा प्रवेश देण्यात यावा असा निर्णय दिला त्यानंतर लोकांचा अट्टहास असेल हिंदुत्ववाद्यांचा कडवा विरोध असेल म्हणून आणि त्यामध्ये मंदिर प्रशासनाची सुद्धा तीच आडकाठी होती म्हणूनही महिलांना दोन महिने प्रवेश करता आला नाही पण स्थानिक पोलिसांच्या संरक्षणात बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यात जाऊन अय्यप्पाचं दर्शन घेतलं आणि मग पुढचा सगळा शुद्धीकरणाचा घाट घातला गेला प्रश्न असा आहे की शुद्धीकरण जे केलं गेलं हा गुन्हा आहे का त्या पुजारावरसुद्धा तसा गुन्हा किंवा तक्रार ही दाखल झालेली आहे त्याचबरोबर शुद्धीकरण केल्यामुळं अजूनही लॉ ऑफ अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यतेचा जो कायदा आहे तो अजूनही लागू आहे आपल्या देशात असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि स्त्री पुरुष समानता ही शबरीमाला मंदिराला का लागू होत नाही हा प्रश्नसुद्धा आपल्याला हिंदुत्ववाद्यांना विचारायचा आहे त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे आणि विशेष म्हणजे आज सर्व पाहुण्या ह्या सावित्रीच्या लेकी आहेत सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती दोन सावित्रीच्या लेकींनी हा पराक्रम केलेला आहे शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढलेली आहे त्यांचंही आपल्याला अभिनंदन करायचं आहे आपल्यासोबत आहेत सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमय आहेत आपल्यासोबत नागपूरहून भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवानी दानी आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्याहून मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील आहेत माजी नगरसेविकासुद्धा आहेत तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विनिता देशमुखसुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत मी सुरुवातीला नैना भगत तुमच्याकडं जातो कारण शबरीमालाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा तुम्ही धर्मवादाचा विषय पुढं करून महिलांच्या प्रवेशाला विरोध केलेला आहे पण आता महिलांनी प्रवेश केला दर्शनही घेतलं आणि त्यानंतर जे काही होत आहे आता तुमची प्रतिक्रिया काय याच्यामध्ये दोन भाग आ, मला सांगाविषयी वाटतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे ह्या ज्या दोन महिला आहेत म्हणजे चाळीस वर्ष आसपास आ, त्या असतील तर त्यांना अत्यंत छुप्या पद्धतीने म्हणजे एक अम्ब्युलन्स मधून त्या मंदिराजवळ नेण्यात आलं आणि काळे बुरखे घालून पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्या ठिकाणी तिथे त्यांना नेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एक आता असा खुलासा झालेला आहे की त्या काही अय्यप्पाच्या भक्त नाही आहेत किंवा त्या श्रद्धा परंपरा मानणाऱ्या महिला नसून त्या कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्या आहेत हे आता उघड झालेलं आहे त्याच्यामुळे येनकेन प्रकारेनं हिंदू धर्माला दाबणं हिंदू धर्माच्या ज्या काही श्रद्धा परंपरा ज्या काय आहेत तर त्याचं दमन करणं अशा पद्धतीने उद्योग असे चालवलेले आहेत अशा प्रकारे स्टंटबाजी एक प्रकारे चालवलेली आहे म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत तथाकथित पुरोगामी विचारसरणीच्या म्हणा तथाकथित आधुनिकतावादी म्हणा तर त्या म्हणजे त्यांच्या भावनांचा विचार केला जातो आहे परंतु जिथं लाखोंच्या संख्येने स्वतःच्या श्रद्धा परंपरांचं जतन करण्यासाठी त्या महिला रस्त्यावरती उतरलेल्या आहेत तर तिथे मात्र तर हा इथे मला असं वाटतं जर न्यायिक अधिकार जरी आपण म्हटलं तरी सुद्धा इथे कुठल्याच सम समानता दिसत नाही आहे हा एक तिथे भाग आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कम्युनिस्ट जे काही कार्यकर्ते किंवा कम्युनिस्ट जो काही पक्ष आहे तर त्यांना जर इतकंच ह्या ज्या प्रथा परंपरा ह्या कशा महिलांच्या विरोधामध्ये आहे कसा हिंदू धर्म बुरसटलेला आहे कसा तो महिलांवरती अत्याचार करतो किंवा रूढीच्या ते विरोधामध्ये असतील तर मला असं वाटतं मी इकडे चॅनलवरून त्यांना आव्हान देते की त्या केरळच्या जामा मस्जिदीमध्ये पोलिसांच्या संरक्षणामध्ये महिलांना त्या ठिकाणी प्रवेश द्यावा असं त्यांनी जाहीर करावं ठीक आहे मी जातोय शिवानी दानी यांच्याकडे शिवानी दानी भाजपनं सुद्धा आज केरळ बंद जो पुकारलेला आहे त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या महिला कनक दुर्गा आणि बिंदू यांनी पहाटे जाऊन अय्यप्पाचं दर्शन घेतलं शबरीमाला मंदिरामध्ये त्याला भाजपचा सुद्धा विरोध दिसतो आहे तुमची भूमिका काय <coughs> आ, स्थानिक जे तिथले लोक आहेत त्यांच्या काही मनातल्या भावना आहे की ते त्या काही परंपरांना काही रूढींना चालून आ, धरून चालू इच्छितात आणि ते त्याचा विरोध दर्शवतात पण ज्या क्षणी ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की स्त्री पुरुष समानतेच्या मुद्द्यावर का असे ना की तिथे महिलांना प्रवेश देण्यात यावा सुप्रीम कोर्टाचा आदर हा प्रत्येकाने करायला पाहिजे बट ॲट द सेम टाइम जर का फार मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांच्या भावना असतील की ज्या एखाद्या निर्णयाच्या विरोधात असतील तर त्यांनी लोकशाही मार्गाने सुप्रीम कोर्टामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन टाकावी त्याच्यावर काहीतरी विचार व्हावा पण कायदा हातात घेणं हे कुठेतरी चुकीचं आहे कायदा हातात <laughs> घेणं <laughs> चुकीचं आहे आपल्यासोबत निलालिमय निलालिमय लैंगिक समानतेसाठी जवळपास पस्तीस लाख महिलांनी मानवी साखळी ही शबरीमला मंदिराच्या रस्त्यावरती त्या महामार्गावरती केली <coughs> जवळपास सहाशे वीस किलोमीटरची ही महिलांची मानवी साखळी आहे आणि त्या साखळेच्या आधारे या दोन महिलांनी शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश केला पोलिसांचं त्याला संरक्षण होतं त्या गेल्या त्यांनी दर्शन घेतलं या कृतीकडं तुम्ही कसं बघता सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आणि सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या पॅनलमध्ये सहभागी सर्वांना मी शुभेच्छा देते आणि सुद्धा देते खरं म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत होकारात्मक गोष्ट आपल्या देशामध्ये घडलेली आहे अशा रीतीने मी याच्याकडे बघते अर्थात सुप्रीम कोर्टाने निवाडा दिला स्त्री पुरुष समानता आपल्या संविधानामध्ये आहे सर्व पातळीवरची स्त्री पुरुष समानता आहे पण आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की केवळ कायदा करून गोष्टी घडत नाहीत त्या प्रत्यक्ष येताना शेवटी आपले हात पाय डोकं हे सगळं आपण जेव्हा त्याच्या सोबत लावतो ना तेव्हा ते प्रत्यक्षात येतं आता नैनाताई म्हणाल्या की जणू काही काही एक विभाग त्यांनी कम्युनिस्ट पक्ष कम्युनिस्ट कार्यकर्ते असं नाव घेतलं ते जणू काही कशाच्या तरी विरोधात काही धार्मिक भावनांच्या विरोधात आहेत आणि म्हणून ते असं करत आहेत मला असं वाटतं नैनाते आपण सर्व महिला आहोत आपण हे थोडंसं बाजूला ठेवूया आपण हा विचार करूया की जर निसर्गाने केवळ एकच फरक केला आहे की बाई मूल जन्माला घालू शकते आणि पुरुष ते मूल जन्माला घालू शकत नाही आणि ज्याच्यातनं हा जन्म येतो आपण त्याच कृतीला आपण अपवित्र समजायचं का मला वाटतं या मूलभूत गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि जर केरळमध्ये आपण पाहिलं तर जसं विरोध करणारी एक मोठी लाट होती तसं पस्तीस लाख महिला रस्त्यावर उतरतात पहिल्या दिवशी आणि त्यासुद्धा बाजूनी बोलतायत कोणाच्या ज्या दोन महिला गेल्या ना त्यांच्या बाजूने मग अशी युवा मोर्चाच्या ती भगिनी असं म्हणाल्या की लोकांच्या भावनेचा आपण आदर केला पाहिजे आपण लोकशाही देशामध्ये दे राहतो या दोन्ही भावना आहेत आपल्याकडे असं आपण धरून चालूया पण मग जर आपण आधुनिक आहोत तर आपण कोणती भावना धरून चालणार आहोत आपण कोणत्या भावनेसोबत राहणार आहोत मला असं वाटतं आज दोन हजार एकोणीसमध्ये हा विचार सर्व महिलांनी करायला पाहिजे सर्व पुरोगामी शक्तींनी करायला पाहिजे अहो आज कुठच्या स्तरावर महिला नाही आहेत आणि असं असताना कोणाला तरी अपवित्र मानून हे बघा तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे हिंदू आपण मी सुद्धा आहे हिंदू तुम्हीसुद्धा आहात किंवा आणखीन दुसऱ्या धर्माचे असेल कोणी लोक पण आपण अहो देव आपल्या मनात आहे आपला अल्लाह आपल्या रस रगारगात आहे असं असताना ते अपवित्र कसं होईल तिकडे गेल्यानंतर तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे मला असं वाटतं केरळच्या या भगिनींचा आणि महाराष्ट्रात सुद्धा झालं मुंबईमध्ये तुम्हाला माहिती असेल त्यात अनेक पुरोगामी संघटनांच्या महिला होत्या त्यांनी चैत्यभूमीवर सुद्धा अशी महिलांची भिंत उभी केली त्यांनी आवाहन केलं होतं आणि तिकडे सुद्धा हजारो महिला आल्या होत्या शेकडो आल्या आल्या होत्या म्हणा आकडा त्याच्यावरती भांडायचा विषय नाही पण ही भावना महाराष्ट्रात सुद्धा व्यक्त झाली आणि मला असं वाटतं सर्व भगिनींना आणि आधुनिक विचार जे मानतात त्यांना मला आवाहन करायचं आहे ही अत्यंत होकारात्मक गोष्ट आहे हा जो कायदा सुप्रीम कोर्टाने जे मान्य केलं त्याला आता आपण चालना दिली पाहिजे आणि अशा कृतीला पाठिंबा दिला पाहिजे ठीक आहे मी रुपाली पाटील यांच्याकडे जाण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने जो निवाडा दिलेला आहे तो निर्णय काय आहे सुप्रीम कोर्टाचा बघा सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना असं म्हटलेलं आहे की सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश दहा ते पन्नास वर्ष वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश रोखला जाणार नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये हे वाक्य खूप ठळकपणे आलेलं आहे दहा ते पन्नास वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश रोखला जाणार नाही महिला ह्या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत देवाशी असलेलं नातं शारीरिक घटकावर ठरू शकत नाही मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यामध्ये जे म्हटलेलं आहे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत दहा ते पन्नास वर्ष वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश रोखला जाणार नाही तेव्हा सुप्रीम कोर्टाला हे माहिती आहे की अय्यप्पाचं जे मंदिर आहे शबरीमालाचं तिथं काय रूढी परंपरा आणि श्रद्धा आहेत दुसरं म्हणजे त्या निवाड्यात असं म्हटलेलं आहे की देवाशी असलेलं नातं शारीरिक घटकावर ठरू शकत नाही याही वेळेस सुप्रीम कोर्टाला हे स्पष्टपणे माहिती आहे त्या खंडपीठाला हे माहिती होतं की आपण हे वाक्य कशासाठी लिहितो आहोत नाही ना ताई मला यावरच तुम्हाला छेडायचं आहे की ह्या चाळीशीतल्या इतल्या महिला गेल्या तुम्ही तुमच्या उत्तरात म्हटलंय की ह्या दोघीही चाळीशीतल्या आहेत असं आक्षेपार्य काय आहे नाही त्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं पाहिजे की मी पुन्हा तोच भाग तुम्हाला सांगते की आपण जरी स्वतःला म्हटलं की आपण आधुनिकता वादाकडे चाललेलो हो, आहोत सगळं चाललेलं आहे सगळ्या समानता आहेत मग सगळ्या समानता सर्व धर्म समभाववाल्यांना बाकीच्या समानता का नाही दिसत हा एक मला मुळात प्रश्न पडलेला आहे तिहेरी तलाकच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आझम खान त्या ठिकाणी वक्तव्य करतात की आम्ही या ठिकाणचे कायदे कानून मानत नाही तर आम्ही शर्यतनुसार चालणार त्याच्या विरोधामध्ये हल्लाबोल होत नाही त्याच्या विरोधामध्ये कुठेही प्रतिक्रिया उमटताना दिसत नाही दुसरी महत्वाची दुसरी मला मला पूर्ण करू द्या नाही त्याच्यामध्ये चेहरा कोणाचाही असू दे चेहऱ्याबद्दल मी सांगत नाहीये पण याच्याबद्दल ना कोणी कायद्यातल्या जाच विषय फौजदारी गुन्ह्याबद्दल बरोबर आपण यावरतीच टेक राहू हा दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आपण हिंदू धर्मामध्ये जे काही उपासना मार्ग सांगितलेले आहेत त्या उपासना मार्गाचा आपण विचार करायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जे काही न्यायालयीन खंडपीठाचे जे बेंच होते त्याच्यामध्ये हिंदू मल्होत्राने याच्या वि ह्याच्यामध्ये विरोध केला होता मग मला आता असा प्रश्न पडला आहे की स्त्री पुरुष समानताच्या कथित ह्या ज्या गोष्टी करतायत ती पण महिला आहे मग त्या महिलेच्या विचाराला का डावललं गेलं तर मला सांगा याच्यामध्ये पुरोगामी विचारसरणीला ज्या काय म्हणतात त्यांचं पारडं कमी आहे की आणि याच्यामध्ये लाखोने महिला श्रद्धा परंपरेच्या याच्यामध्ये त्यांचं वर आहे की मग करा की मग त्यांच्यानुसार लाख महिला जर का मानवी साखळी करून लैंगिक समानतेसाठी आग्रह धरत असतील शबरीमालाच्या परिसरामध्ये तर त्यांचाही विचार व्हायला पाहिजे ना लक्षात घ्या त्याच्यामध्ये उपासना उपासना सेंटर येते आणि उपासना सेंटर मध्ये त्याच्यामध्ये ज्या काही त्यांचे रूल्स रेग्युलेशन त्यांनी ठेवलेले आहेत ते पाळणं आपल्या प्रत्येकाचं आणि अय्यप्पाच्या इतर मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही माझं अज्ञान असेल कदाचित अय्यप्पाच्या इतर जगभरातल्या किंवा देशभरातल्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश आहे आहे अय्यप्पाच्या सुद्धा देशभरामध्ये कितीतरी मंदिर आहे त्याच्यामध्ये आहे फक्त याच एका मंदिरामध्ये कारण हे उपासना सेंटर आहे हे उपासना सेंटर आहे ते प्रार्थना स्थळ नाही हे लक्षात घ्या उपासना सेंटर आहे एक्केचाळीस दिवसांचं कडक व्रत त्या ठिकाणी अखंड व्रत त्या ठिकाणी करायचं असतं ते व्रत महिला तेवढ्या कठोरतेने तेवढ्या अखंडपणे करू शकत नाही म्हणून हा जो निर्णय आणि सरसकट सगळ्या महिलांना प्रवेशबंदी नाहीये हे पण लक्षात घ्या बुद्धिभेद करू नका तुम्ही दहा तुमचंच म्हणणं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवूया की शबरीमली शबरीमाला मंदिराचा वाद नेमका काय आहे तिथे काय म्हटलेला आहे शबरीमाला मंदिराच्या ज्या वादामध्ये शबरीमाला हे केरळमधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे शबरीमला यात्रेच्या आधी एक्केचाळीस दिवस कडक व्रत असत उपवास असतात मासिक पाळीमुळे महिलांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली मंदिरात दहा ते पन्नास वर्षांच्या महिलांना प्रवेश बंदी होती जी नंतर सुप्रीम कोर्टानं तीन महिन्यापूर्वी उठवली रजोनिवृत्ती झालेल्या महिलांनाच प्रवेश होता म्हणजे दहा ते पन्नास वर्षांच्या महिलांना प्रवेश बंदी आणि रजोनिवृत्ती झालेल्याच महिलांना प्रवेश होता असं या शबरीमाला मंदिराचे नियम आहेत किंवा संकेत आहेत किंवा ते पाळायचे असं बंधन मंदिराकडून घातलं गेलेलं आहे आणि हिंदुत्ववाद्यांचा त्यासाठी आग्रह आहे ठीक आहे मी विनिता देशमुख यांच्याकडे जातो विनिता देशमुख एक तर सर्वात आधी आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यानिमित्तानं सर्वच सावित्रीच्या लेकींचं सा अभिनंदन आहे आणि ह्या ज्या दोन लेकी आहेत कनकदुर्गा आणि बिंदू यांनी जो पराक्रम या पार्श्वभूमीवरती केलेला आहे तो अगदी बिनतोड आहे आहे शेकडो वर्षांची परंपरा आणि मोडीत काढलेली हो अगदी म्हणजे हा एक ऐतिहासिक दिवस आहे आणि ह्या ज्या दोन महिला आहेत त्यांनी रेप्रेझेंट केले की स्त्रीचा सोशल जस्टिस आणि म्हणून मला त्यांचा सलाम आहे कारण हे जे विचित्र मंदिरात चाललं होतं जे नाईन नाईन्टी वनच्या आधी नव्हतं परंतु नंतर आलं कारण एक फॅमिलीचे जे ट्रस्ट आहे त्यांनी दबाव आणला त्यांनी त्यांचा इन्फ्लुएन्शियल प्रेशर आणलं आणि बायकांना बाहेर काढलं आणि हा काय मूर्खपणा आहे की जी बाई गरोदर होते मेन्स्ट्रुअल पिरियडमुळं ती अशी समजली जाते की आउटकास्ट म्हणून तर त्यामुळे की हे हे तर अजिबात म्हणजे नाईन टेन्थ मध्ये पण असं झालेलं नसेल अशी ही घटना जी लाजीरवाणी आहे ती इथं साबीरमा मला मंदिरात दिसत होती आणि आज ती तोडून फोडून काढली मला तर तिघांचा मला कॉन्ग्रॅच्युलेशन द्यायचं आहे एक तर सुप्रीम कोर्ट सेकंड केरळ चीफ मिनिस्टर आणि तिसरे ह्या दोन ज्या महिला ज्या ते मला सॅल्यूट करायचं आहे आणि हे जे आधी जे रुपाली पाटील त्यांच्या आधी ज्या बोलल्या त्या इतक्या सुंदर त्यांनी वक्तव्य केलं तर त्यांना पण एक मोठा धन्यवाद आणि मला अतिशय वाईट वाटतं की रुपाली पाटील ज्या इथं कॉर्पोरेटर आहेत अमिता देशमुख गैरसमज होत रुपाली पाटील अजून बोललेलंच नाहीत बोललेलंच नाहीत त्या नैना भगत आहेत सनातनच्या प्रवक्त्या हा ओ सॉरी हा ना माझ्या ओके सॉरी सॉरी माझ्या समोर ना टीव्ही नाही आहे आणि मला काही दिसत नाही त्यामुळे सॉरी जर ज्या ज्या आधी बोलल्या तर, बोल तर मला असं वाईट वाटत कि त्या स्त्री असून त्या स्त्री पक्ष घेऊ नाही शकत तर तुम्हाला जर माहिती असेल तर सती तर इतकी इतकी क्रूर प्रथा होती सती आणि जेव्हा ती सती बंद झाली तेव्हा पण खूप ऑपोजिशन होत मात्र ते सतीमुळे आणि एक स्त्रीला इंडिपेंडन्स मिळालं तसं ह्या जे जे आता मंदिरात मागच्या वर्षापासून स्त्री जाऊ शकतात त्यामुळे स्त्रीच सोशल जस्टिस झालेलं आहे आणि मी मला खूपच आनंद झालाय की दोन हजार एकोणीस फर्स्ट जानेवारीला की इतकी आनंदाची बातमी या सर्व देशाला मिळाली आहे आणि हॅट्स ऑफ टू वुमनहुड आणि ज्यांनी ह्युमन चेन केले पस्तीस लाख महिला म्हणजे हा तर इतका मोठा आ, मोठा फिगर आहे की कुठलाही नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी पण इतक्या जणांना जमवून पॉलिटिकल सपोर्ट ते आणूच शकत नाही मैदानावर अशी ऐस ऐतिहासिक घटलेलं आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे मी आता रुपाली पाटील यांच्याकडे जातोय आणि आता मला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की रुपाली पाटील यांची भूमिका काय असणार आहे रुपाली पाटील बघा आजचा विषय तुमच्यासाठी थोडासा ऑकवर्ड आहे म्हणजे इतर वेळी तुम्ही सिविक विषयावरती खूप लोकांची बाजू मांडता स्थानिक प्रशासनाशी पुण्यातल्या भांडता पण आता कसं झालंय आता हा विषय आहे ना एक तर हिंदू म्हणून बोललो विरोधात तर तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात आहात बाजूनं बोललो तर तुम्ही स्वतःला पुरोगामी समजता असा आहात तुमची नेमकी भूमिका काय आहे कारण शबरीमाला मंदिरामध्ये धर्मवाद असेल रूढी परंपरा असेल श्रद्धा असेल हा, का हा सगळा भाग बाजूला सोडा पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून जर का तीन महिन्यांपासून तिथे महिलांना प्रवेश बंदी नाकारली जात असेल सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचाही आदर होत नसेल आणि दोन महिना जात असतील तर अशावेळी त्या महिलांना तर संरक्षण मिळालंच पाहिजे ते तर दिलेलंच आहे तिथले जे केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन त्यांनी ते संरक्षण दिलेलंच आहे त्या एक माकपची सदस्य आहे त्यामुळं त्यांचासुद्धा मोटिव काही लपून नाही आहे पण स्त्री पुरुष समानतेवर जर का सुप्रीम कोर्ट निर्णय देत असेल तर त्याचा आदर ठेवण्यासाठी प्रत्येक महिलेनं सरसावलं पाहिजे आणि तशा त्या सरसावल्या आताचा जो मुद्दा स्त्री आहे लक्षात घ्या समानता आणि धार्मिक भावना ह्या दोन गोष्टी आहेत सगळ्यात प्रथम सुप्रीम कोर्टाने त्याचे जजमेंट जे दिलेलं आहे की बाबा स्त्री पुरुष समानता असल्यामुळे महिलांना दर्शन दिलं पाहिजे त्यातनं आमच्या दोन भगिनी दर्शनाला गेल्यात खरंच आम्हाला त्यांचा अभिमान आहे की ते आज त्यांनी डेरिंग करून कायदा असून सुद्धा आज लोकांचा जो विरोध होता त्या विरोधात तिथल्या स्थानिक लोकांचा ज्या भावना होत्या त्यातनं ते त्यांनी सुप्रीम कोर्टाची जी जजमेंट आहे त्याची अंमलबजावणी केली याच्यात सगळ्यात निषेधार्थ भाग म्हणजे त्या पुजाऱ्यांनी केलेली तिथली ती देवाची जी काही साफसफाई आणि देवळाची जी केली कारण का के तो, तो पुजारी एक विसरला की त्याचा जन्म हा पूजा मंदिर धुण्याचा जो घाट केला तो पुजारी विसरला की त्या महिलेच्याच उदरात जन्म झालेला आहे पण मला इथं दुसरंही असं सांगायचंय की ज्या ठिकाणी हे मंदिर आहे केरळामध्ये तिथल्या स्थानिक महिलांची तिथल्या स्थानिक लोकांच्या काय भावना आहेत त्याच्यावर हा सगळा डिपेंड विषय येतो लक्षात घ्या मी गणपती बाप्पाला मानते मी गणपती बाप्पाचं दर्शन आजही नाव घेतलं तर माझ्यासमोर गणपती बाप्पाचं दर्शन होईल परंतु तिथला हा काय विषय होतोय थोडासा हिंदू धर्म म्हणा किंवा राजकारण ह्याचं मिक्सअप करून मध्येच महिलांची क्षमता महिलांची समता याच्याशी जोडल्यामुळे तो एकदम संवेदशील विषय झालेला आहे मला दर्शन घ्यायचे तर मला दर्शन घेऊ द्या ना त्यासाठी ते मंदिर त्याचं अपवित्र कसं काय होणार आहे हे तिथल्या लोकांना कळलं पाहिजे जिथले जे केरळचे मंत्री आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला त्याचं प्रबोधन तिथं केलं पाहिजे त्याचा राजकारणासाठी खरं तर वापर करणं चुकीचं आहे आणि हे खूप दुःखदायक आहे की एखादी महिला आमची दर्शन घेते आणि त्याच्यानंतर साफ करता म्हणजे ही विकृती विकृती आहे आणि ती आपल्याला संपवावं लागेल त्या त्या व्यक्तींना लोकांना महिलाचा सन्मान काय असतो जोपर्यंत तुम्ही मनातून शिकवत नाही ना तोपर्यंत ती लोक महिलांना आदर देऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे ठीक आहे मला खर तर त्या मुद्द्यावरती उशिरा यायचं होतं शुद्धीकरणाचा जो घाट त्या तिथल्या पुजाऱ्यांनी म्हणा किंवा प्रशासनानं मंदिराच्या घातला गेला आणि त्यानंतर पुन्हा मंदिर हे दर्शनासाठी खुलं केलं गेलं अनिलाताई मला हाच प्रश्न विचारायचा आहे की शुद्धीकरण जे केलं गेलं महिलेनं दर्शन घेतलं म्हणून गाभारा अपवित्र झाला आणि म्हणून आम्ही शुद्धीकरण करतो आपल्या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे अशी कृती जर का आपल्या राज्यात झाली असती किंवा केरळमध्ये सुद्धा अँटी सुपरस्टिशन लॉ आहे बहुतेक तर हा गुन्हा ठरतो की अर्थात हा गुन्हा ठरतो मला वाटतं की त्याच्याबद्दल एक पिटिशन सुद्धा त्यांनी दाखल केलेलं आहे कंप्लेंट सुद्धा लाँच झालेली आहे मला असं वाटतं याच्याकडे अशा रीतीने पाहिलं पाहिजे ज्या सावित्रीबाई फुलेंचा सा जन्मदिन आहे त्यासुद्धा कोणतीही कृती ही, ही पहिल्यांदा घडते ना तेव्हा त्याला प्रस्थापितांकडनं विरोध होतो जसं आपण पाहिलं सावित्रीबाई फुले जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेल्या त्यावेळी त्यांना शेणगोळे खावे लागले आपल्याला ला ती गोष्ट माहिती आहे त्यासोबत दुसरी साडी न्यायच्या आपण जर इतिहासात संपूर्ण असं पाहिलं अगदी ढोबळ जरी आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या त्या तिकडे नॉनव्हेज खाऊ शकल्याने का कारण शिकायला जाऊ शकते पण नॉनव्हेज नाही खाऊ शकत इथे आल्यावर त्या इतक्या कृश झाल्या होत्या की त्या ज्या शिकल्या त्याची त्या प्रॅक्टिसही करू शकल्या नाहीत किंवा त्याच्या पुढे आपण पाहिलं तर गांधीजींच्या चळवळीत इतक्या मोठ्या संख्येने महिला आल्या पण पुढे महिलांना ही चळवळ करावी लागली की आमचं काय अर्ध्या महिला अर्धी सत्ता अर्धांगिणीला अर्धा वाटा या घोषणा पुढच्या काळात आल्या त्या प्रत्येकाला विरोध झालेला आहे आपण या घटनेकडे अशा रीतीने पाहिलं पाहिजे की जो प्रस्थापित लोक आहेत की ज्यांच्या हातात आता सूत्र असतात मग ती धर्माची असो ती आर्थिक असो त्या लोकांचा या गोष्टीला विरोध होतो आपण तो कोणताही धर्म घेऊया प्रस्थापिताचा विरोध या रीतीने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं जी जे शुद्धीकरण झालंय त्याला आपण कायद्याच्या चौकटीत नक्कीच ते गैर आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे पण शेवटी असं आहे की लोकांची मान्यता ही ती बिंदू आणि कनकदुर्गाला मिळवून देणं आता रुपालीजी जे म्हणाल्या ता की त्यांच्याकरता प्रबोधन केलं पाहिजे मला असं वाटतं अंतिम ते अत्यंत गरजेचं आहे मला आश्चर्य वाटलं नैना ताई बोलताना असं म्हणाल्या एक्केचाळीस दिवसाचा कडक उपास महिला करू शकतील की नाही अहो ज्या महिला अर्ध आपण बहुसंख्य महिला जर पाहिल्या तर घरातल्या लोकांना जेवायला घातल्याशिवाय तर स्वतः जेवत नाहीत अशी बहुसंख्य लोकांची स्थिती आहे ते एक्केचाळीस दिवस सगळे उपासपास त्यांच्याच माती येतात असं असताना तुम्ही असं म्हणता एके की एकेचाळीस दिवसाचा कडक उपवास त्या करू शकतील की नाही मला वाटतं ते कारण नाही आहे कारण हे आहे की वर्षानुवर्ष ज्यांना दुय्यम स्थान दिलं गेलं त्यांना समानतेची वागणूक देताना त्याला अडथळा होतो आणि जेव्हा तो, तो शासनकर्त्यांकडनं होतो ना तेव्हा तो जास्त गंभीर असतो हो अहो आपल्या मंत्री स्मृती इराणी काय म्हणाल्या त्या असं म्हणाल्या की अहो कोटी देव आहे एका शबरीमाला एवढं हो तुम्ही एक लक्ष असं राम मंदिर किती आहेत आपल्या देशात ते एका उत्तर प्रदेशातल्या राम मंदिरात काय आहे प्रश्न असा आहे हा आमच्या हक्काचा आणि आमच्या समानतेचा प्रश्न आहे जिला जायचंय ती महिला जाईल ना जिला नाही जायचं नाही जाणार बरं ते नाही बघा त्यांच्याकडे जातो उपासना सेंटर आहे शबरीमालाचं जे मंदिर आहे आणि तुम्ही म्हणालात की महिला तो कडक व्रत किंवा उपवास एक्केचाळीस दिवसांचं करू शकत नाही कारण तुमचा म्हणण्याचा उद्देश असा असेल की मेन्शुरेशन सायकल ही एक महिन्याचीच असते त्यामुळं त्या उपवास करू शकत नसतील किंवा कंटिन्यू करत नसतील धर्मवादाचा पगडा महिलांवर आहे असं म्हणून किंवा मनुवादाची जी चौक घालून दिलेली आहे त्यामुळं तुम्ही म्हणत असाल कशामुळं नेमकं त्याच्यामध्ये ना एक कमतीचा भाग याच्यामध्ये मला जे कोणी आपले व्हिवर्स बघतायत तर त्याच्यामध्ये मला असं सा सांगायचंय की हिंदू धर्म कसा बुरसटलेला आहे आम्ही कशा आधुनिकता आहोत कशा विज्ञानवादी आहोत याच्यामध्ये जर आपण हे केलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कथित स्त्री पुरुष समानता मनुवाद सती प्रथा याचं जे भूत यांच्या मानगोटीवरती बसलेलं आहे ते अद्यापही उतरलेलं नाहीये सांगायचंय मदे सती, सती माता नाही त्याला आधार लक्षात घ्या रामायण असेल महाभारत असेल सत्ययुग असेल त्याच्यामध्ये कोणीही सती गेलेलं नाही अगदी आपल्या इंदिरा गांधी आपल्या सोनिया गांधी सुद्धा सती गेलेल्या नाहीत हा एक भाग लक्षात घ्या दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे सांगा राजा राम मोहन राय यांनी एवढा मोठा लढा दिलाय तुम्हाला सतीप्रथ विरोधी कायदा आणला पहिला त्यांनी राजा राम मोहन राय यांचं कार्य तुम्ही दुर्लक्षित करतायना म्हणजे राजा राम मोहन राय हे काही राजा राम सगळे प्रूफे आहेत राजा राम मोहन राय यांचं कार्य आपण कसं विसरू शकतो सती सतीप्रथविरोध

जे काही हिंदू आघात केला जातोय हे लक्षात घ्या आणि अत्यंत दुर्दैवी आहे मी सगळ्या समाजाला आवाहन करते की के आपण केरळच्या भक्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा पस्तीस लाख महिलांच्या बाजूने उभे राहा भक्तांच्या बाजूने उभे राहा भिंत तयार केली आहे ज्यांनी सगळ्यांना आवाहन धर्मवादाचा पगडा इतका आहे की आपण पुरोगामी दशकामध्ये किंवा शतकामध्ये आहोत हे विसरतो आहोत स्त्री पुरुष समानता विसरतो आहोत धर्मवादाचा मूलवादाचा पगडा आमच्या इतका आहे की आमचं डोकं काम करत नाही पिटिशन दाखल करावी वाटत नाही फक्त हिंदू धर्मामध्ये अशा प्रकारे अशा लोकांना सहन केला जात आहे नाही ना ताई नाही ना ताई नाही ना ताई <sus> नाही ना स्वतः हिंदू आहे आणि मला या गोष्टीचा फार जास्त अभिमान आहे की मी हिंदू आहे त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला फार महत्वाची सांगू इच्छिते की तुम्ही फक्त हिंदू धर्माचा ठेका घेतल्याप्रमाणे हिंदू धर्माच्या गोष्टी हिंदू धर्माच्या व्या आणि हिंदू धर्माच्या परंपरा चाली या तुम्ही सांगण्याची प्लीज गरज नाही आम्ही सर्वजण एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा नाही ना एक मिनिट नाही ना ते पूर्ण करू द्या नाही ना ते पूर्ण करू द्या नाही ना ते एक मिनिट ना कुछा कुछा पुछा नाही ना पूर्ण करू द्या सुप्रीम कोर्टाच्या वर कुठलीच गोष्ट नाही कुठली गोष्ट असेल तर तो सुप्रीम कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे आणि सुप्रीम कोर्टाने ना एक मिनिट प्रत्येक धर्माच्या वर मग हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बुद्ध असेल कुठल्याही धर्माच्या वर जर का कुठला धर्म आहे तर तो आहे आणि आपल्या देशाचा एकच कोर्ट आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्ट जर का सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला आहे की महिलांना याच्यात प्रवेश द्यावा तर त्या गोष्टीचा कुठेतरी विचार हा शंभर टक्के व्हायला पाहिजे आणि ज्या हिंदू धर्माचा उल्लेख तुम्ही वारंवार करता ज्या रूढी चाली परंपरांचा उल्लेख तुम्ही वारंवार करतात आपला हिंदू धर्म हा पुरोगामी राहिलेला आहे जसा जसा काळ बदलत गेला जशी जशी परिस्थिती बदलत गेली तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी हिंदू धर्मानी हा बदल अवलंबिला आहे चेंज इज द ऑन्ली कॉन्सेप्ट जर का आपल्या देशामध्ये जर का आपल्या देशामध्ये एक मिनिट yeah. एक मिनिट नाही नाईना बोलू द्या एक मिनिट नैनाताई नैनाताई मिनिट पूर्ण बोलू द्या मला संपवू द्या मग तुमचं ऐकेल एक गोष्ट लक्षात घ्या स्त्री पुरुष समानता हा एक वेगळा विषय आणि लोकांच्या श्रद्धा हा एक वेगळा विषय या दोघांवरही चर्चा होऊ शकते पण या दोघांच्याही वर सुप्रीम कोर्ट आणि त्यांनी एक आदेश दिला पस्तीस लाख महिला रस्त्यावर येतात लाखो लोक म्हणतात की आम्हाला महिलांना प्रवेश बंदी करायची आहे या दोन्ही गोष्टींचा विचार हा होणारच प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा दोन्ही बाजूंचे लोक असतात याही बाजूचे लोक असतात त्याही बाजूचे लोक आहे करावे लागतात आणि बदल विरोध केलेला आहे आणि शिवानी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या अभिनंदन थांबा ऐका 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 मी पूर्ण बोलते एक 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 मिनिट एक मिनिट मला पूर्ण बोलू द्या मला पूर्ण बोलू द्या मला पूर्ण बोलू द्या <laughs> चेंज इज द ओनली कॉन्स्टंट जेव्हा मी म्हणते आणि जेव्हा मी म्हणते की दोन्ही बाजूचे लोक असतील तेव्हा स्थानिक लोकांच्या भावना स्थानिक लोकांचे विचार हे असू शकतात पण या उपर जाऊन मी एक गोष्ट सांगू इच्छिते की सुप्रीम कोर्ट हे सर्वतोपरी आहे त्याचं जर काही एक म्हणणं आहे तर ते सर्वांनी पाळायला पाहिजे स्थानिक भाजपाच्या नेत्यांचं स्थानिक भाजपाच्या लोकांचं जर काही म्हणणं आहे आणि त्यांनी जर का आजच्या बंदला समर्थन दिलं आहे जे की दिलं असेल जे की दिलं आहे तर त्यांनी सुद्धा रिव्ह्यू पिटिशन टाकणे आणि त्याच्या बाबतीत आपली बाजू मांडणे हा लोकशाही पद्धतीन टाकावं लढा द्यावा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधातही आपण जर काही करेक्टिव्ह नोट्स दिली आणि रिव्ह्यू पिटिशन बत दाखल करायला किंवा ऍडमिट करून घ्यायला सुप्रीम कोर्टाला भाग पाडलं तर त्याचा त्याचा अधिकार आहे प्रत्येकाने तो त्याचा अवलंब करावा मी एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर मला पुढच्या मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे मुद्दा असा आहे की शुद्धीकरणाचा घाट घातला गेला शुद्धीकरण का केलं गेलं आणि शुद्धीकरण झाल्यानंतर पुन्हा अय्यप्पा मंदिर हे शुद्ध झालं याविषयी मला चर्चा करायची आहे ठीक आहे आपण धर्मवाद म्हणतो रूढी परंपरा म्हणतो पण त्यासुद्धा काय आहेत सुद्धा काय का अडसर आहेत आणि काळानुरूप त्यामध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजे शनिशिंगणापूरमध्ये महिलांना प्रवेश नव्हता त्या चौथाऱ्यावरती प्रवेश सुरू झाला किती महिलांचं काही चुकलं किती महिला ज्यांनी प्रवेश केला आणि दर्शन घेतलं त्यांचं वाईट झालं असं काहीही घडलेलं नाही आता तिथे महिला चौथाऱ्यावरती जाऊ शकतात हां तो त्या त्या महिलेचा पिरोगेटिव्ह आहे की तिने जायचं किंवा नाही जायचं पण जर का जायचं असेल तर शरी शिंगणापूरमध्ये सुद्धा चौथाऱ्यावरती महिला जाऊ शकते दर्शन घेऊ शकते आणि राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे या चौथाऱ्यावर गेल्या त्यांनी दर्शन घेतलं त्यांचं काहीच चुकलं नाही त्या मंत्रिमंडळात शाबूत आहेत असंच आहे ज्यांना त्यांना आपापला विचार करायचा आहे रूढी परंपरा धर्मवाद याचा पगडा आपण किती शतकं अजून पुढे ठेवणार आहोत हाही विचार झाला पाहिजे यावर चर्चा करायची आपण ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत तुम्ही बघताय हल्ला बोल मी पुन्हा जातो आहे विनिता देशमुख यांच्याकडे ज्येष्ठ पत्रकार आहेत विनिता देशमुख सुप्रीम कोर्टाचा निर्णय तीन महिन्यांपूर्वी आला की महिलांसाठी मंदिर खुलं करा दहा ते पन्नास वयोगटातल्या महिलांना प्रवेश करता येईल आणि सुप्रीम कोर्टानं तेव्हाच हे स्पष्ट केलं की के आम्ही हा जो निर्णय देतो आहे तो स्त्री पुरुष समानतेवरती देतो आहोत देवाशी असलेलं जे नातं आहे ते शारीरिक घटकावरती ठरू शकत नाही म्हणजे महिलेची श्रद्धा एखाद्या आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी जी तिची श्रद्धा असेल ती तिचं शारीरिक ती तिचं लिंग काय आहे याच्यावर ते ठरू शकत नाही हे सुप्रीम कोर्ट आपल्या निवाडामध्ये स्पष्ट म्हणत आहे मला प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे राज्य सरकार सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला तयार आहे तरी सुद्धा हिंदुत्ववादी संघटना असतील काही कडवे श्रद्धावादी लोक असतील असं म्हणूया आपण त्यांचा इतका विरोध होतोय इतका विरोध होतोय इतका पराकोटीचा विरोध होतोय की तिथं पोलीस बंदोबस्त फौज फाटा हा सगळा गौंड ठरतोय चोर वाटे जाऊन दर्शन घ्यावं लागलंय कनकदुर्गाला आणि बिंदूला मग उपयोग काय स्टेट मशिनरीचा कायदा सुव्यवस्थेचा आणि आपल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदरच आपण ठेवत नसेल तर या सगळ्या मशिनरीचा सगळ्या यंत्रणांचा उपयोग काय हो इनफॅक्ट oh, uh, हिंदू संघटना बाकीच्या संघटना तर आहेतच परंतु मला सगळ्यात आश्चर्य वाटलं की बीजेपीच जे त्यांनी स्टान्स घेतला होता की काल अरुण जेटली पार्लमेंट म्हणाले की राफेल बाबत सुप्रीम, सुप्रीम कोर्ट कोर्टचे ऑर्डर आहे म्हणजे ते फायनल डिसिजन आहे आणि जेव्हा केरळामध्ये ह्या मंदिराबद्दल सुप्रीम कोर्टने निर्णय दिला तेव्हा मात्र बीजेपीने इतका धुमाकूळ घातला तिथं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय की इतकं म्हणजे पॉलिटिक्स वोट बँक इतकं त्यांच्या नसात शिरले की ते सुप्रीम कोर्ट जेव्हा पाहिजे तेव्हा कन्व्हिनियंट जेव्हा नाही तेव्हा ते टाकून ते द्या आणि मला अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी आहे की इतकी मिलिटरी सारखं सगळे इतके पोलीस हजारोंनी तीन महिने तिथं था, त्यांना ठाम उभं राहावं लागलं लढा द्यावा लागला महिलांना मारलं आज तर काहीतरी बातमी आहे की एक महिला तिचा जीव गेला तर हे सगळं म्हणजे जे, जे दिसतंय हे दिसतंय की आपल्याकडे व्हायलेन्स आणि आपल्याला लॉ जो आहे तो हातात घ्यायचा म्हणजे इतकं आपण रॅबिड व्हायचं हो इतकं आपण एक्सेंट्रिक व्हायचं हो की लॉ असू दे सुप्रीम कोर्ट ऑर्डर असू दे पण आमचं जे म्हणणं आहे आम्ही ते पुढं करणार आणि हा जो विषय होता तो महिला आणि पुरुष या एका पातळीवर यायचा हा विषय होता आणि हा जो विषय होता तो स्त्रीचा जो म्हणजे अपमान होता की तिला आहे म्हणून ती शिरू शकत नाही आणि काय हे सगळे पुरुष चाळीस दिवस ते ते अगदी त्यांचं कौतुक करतायत की ते उपास करू शकतात इथं बायका मुलांना पोसायला आयुष्यभर भाकरी चटणी पण त्यांना मिळत नाही खायला आणि ज्या स्त्री पण अशा लोकांना सपोर्ट करतात की साबारी मालाच था, काहीतरी वेगळंच आहे आणि उपासना आहे अरे क्या उपासना अरे तुम्ही जरा माणूस की दाखवा तुम्ही सोशल जस्टिस दाखवा आणि मला एकच एक्झाम्पल द्यायचं आहे आता डॉक्टर उमराणीकर सगळ्यात मोठे गायनेकॉलॉजिस्ट गा, गा, आहेत पुण्यात एकदा मी पत्रकार म्हणून मी त्यांना इंटरव्ह्यू केला आणि म्हटलं की ह्या सगळ्या बायका ज्या आहेत आई मुलगी जेव्हा लग्नाची मु, लग्नाचं मुहूर्त ठरतं तेव्हा गायनेकॉलॉजिस्ट कडे जातात आणि सांगतात की औषधं जरा देता का म्हणजे माझी पाळी नको पूजेच्या वेळी तर मला ते डॉक्टर डॉक्टरने इतकं सुंदर उत्तर दिलं ते म्हणाल विनिता तू अशी बो मला स्त्रीचं हे जे मेन्स्ट्रुअल पिरियड आहे तर सगळ्यातच पवित्र आहे आणि त्या पवित्रतेसाठी तिचं लग्न जोडलेलं आहे तर तू असं लिही की कोणीही अशा गोळ्या घ्यायच्या नाही मला वाईट वाटतं मी प्रिस्क्रिप्शन देतो त्यामुळे मला वाटते की एज्युकेटेड लोक सुद्धा सुद्धा असं मनात आणि सांगते मी तुम्हाला विधवा ज्या मोठ्या मोठ्या घराण्याच्या आहेत त्यांना मेहंदी लावायला देत नाही जेव्हा लग्न होतं त्यांना कुठं मंगळ एक कार्य असलं की आरती करायची नाही असं सगळं यु नो इतकं ते सोसायटीमध्ये पे फेरलं पेरलं गेलं आहे की कसं त्या बाईला दाबून ठेवायचं आणि आता सुप्रीम कोर्टनी आणि केरलाच्या चीफ मिनिस्टरनी आणि या दोन महिलेने जे केलंय मी सांगते हे सोशल रेव्होल्युशन आहे आणि आता काही कोणी म्हणू दे कितीही तिथं हापटून दे त्यांचे डोकं आणि ते पुजारींना आणखी शंभर वर्ष सारखं ते शुद्धीकरण करू दे दर पाच मिनिटात परंतु बायका तिथं जाणार आणि त्यांच्या हक्क बजावन बजावणार आणि कुणाच्याही आता सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर मध्ये नोबडी शुड इवन ओपन द्या माऊथ की हे पवित्र आहे उपासना करताय नका करूया उपासना पुरुष लोक आम्हाला नको तुमचे इतके आ, आ, हे पूजा करून आम्हाला काहीतरी चांगलं होईल देव आहे आपलं जे कार्य आहे देव म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी मला जायचं असेल सबरी मला ते पॉझिटिव्ह एनर्जीसाठी मी जाणार आणि आता माझा हक्क आहे आणि तुम्ही काहीही वाटेल ते बोला काहीही फरक पडणार नाही असं माझं ठाम मत आहे ठीक आहे नीलताई मी जेव्हा आता पंचवीस एक वर्ष झाले मलाही मुंबईमध्ये मी अनेक वेळा बघायचो की एका ठराविक महिन्यामध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असे घोळक्यानी काळे कपडे घालून काळी लुंगी घालून ते सगळं काळं फासून लोक काहीतरी करतायत म्हणजे व्रत करतायत आणि ते जवळपास महिनाभर चालतंय म्हणजे आत्ता हे निर्णयामुळे डिटेल माहिती झालं पण देशाच्या कानाकोपऱ्यातून असं व्रत प्रकल्प करून शबरीमलाला जाणारे असंख्य भाविक असतील लाखोच्या संख्येनं असतील हे कुठल्या आशेने जातात हो हे जातात ते म्हणजे कुठलं तरी म्हणजे त्याला म्हणूया ना की एखादा पण करतात किंवा एखादा नवस बोलतात आणि त्या नवस पूर्ण होईल या इच्छेखातर म्हणा किंवा तशी इच्छा ठेवून म्हणा किंवा तसा एक त्यांचा श्रद्धा आहे अंधश्रद्धा दोन्ही आहे तुम्ही म्हणा व्हॉट यू कॉल इट पण ते ठेवून तिथे जातात मला म्हणायचं काय आहे की तो तो श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेची जी लाईन आहे त्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये ती खूप थीन आहे आपल्याला ती अंधश्रद्धा वाटत असेल दुसऱ्याला ती श्रद्धा वाटत असेल पण हे सगळं काही पुरुषवादी संस्कृतीतूनच समाजावरती लादलं गेलेलं आहे असं तुम्हाला वाटत नाही निश्चित ज्यांच्याकडे मी म्हटलं ना आर्थिक आणि धार्मिक सत्ता राहिलेली आहे त्यांचे तेच नियम बनवत जातात आणि ते ठरवतात जसं ओझी सगळी महिलांच्या डोक्यावर येत जातात साधं आहे घरामध्ये कपडे बाई धुते पण बाहेर धुवी पुरुष असतो घरामध्ये इस्त्री सगळ्यांचे करून देईल बाई बाहेर इस्त्रीवाला पुरुष असतो चक्कीवाला घरात इतके वर्ष दळणबाईंनी दुपतली पण जेव्हा बाहेर चक्कीवाला आला तो पुरुष होता सगळ्या ज्या सत्तेच्या सत्ता आहेत ना त्यांच्याकडे जातात आपण ते जे म्हणाला ते अगदी खरं आहे की एक ते चपला घालायच्या नाहीत आपण जर हे पाहिले अय्यप्पाला जाणारे लोक चाळीस दिवस ब्रह्मचर्य पाळतात ते वेगवेगळे गट करून राहतात त्याच्यानंतर स्वयंपाक स्वतःचं स्वतः करणे चपला न घालता जाणे एका रीतीने ते एक व्रत म्हणून आपल्याकडे काही जण बघा नवरात्रीमध्ये या रीतीचं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नऊ दिवस करत असतात असो ती त्यांची श्रद्धा आहे ते करतात आपलं सरळ साधं इतकं म्हणणं आहे आपण ज्या युगात आत्ता राहतो आणि वर्षानुवर्ष ते आपण डेव्हलप करत आलेलो आहे म्हणजे आपल्या देशाने हे अनेक ज्या परंपरा अडलेल्या वाटल्या त्या बदलायचा आपण प्रयत्न केला म्हणून तर आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्यातली मूल्य असं म्हणतो जे अडलेलं ले दिसलं ना ते बदलायचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग असं जर पाहिलं तर आज जे पुरुष करू शकतो ते जेव्हा महिला करू शकते तर तिला केवळ तिला पाळी येते म्हणून तिला तिथे जाऊ द्यायचं नाही किंवा जसं तुम्ही म्हणालात की ते शुद्ध करून घ्यायचं अहो तुम्ही दहा वेळा शुद्ध करून घ्या पण जर ते अपवित्र होणार असेल तर ते झालेलं आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जे मानत नाहीत आज त्या दोघीच आहेत तुम्ही चोरवाट म्हणू नका त्या स्टाफ जिकडनं जातो त्या रस्त्यानी त्यांना नेण्यात आलं जिकडनं स्टाफ जातो नेण्यात आलं मला असं वाटतं ती आज वहिवाट नाहीये उद्या ती वहिवाट होऊ शकते मला हा विश्वास आहे कारण ह्याच्याकरता सामाजिक बदल यावा लागतो आणि तो बदल करण्याची ताकद आपल्या देशाने काही वेळा दाखवलेली आहे तशीच ती याच्यामध्ये दाखवली जाईल नैना ताईंना मी नम्रपणे सांगू इच्छिते की मग अशी कोणीतरी म्हटलं की हिंदू धर्माचा ठेका खरंच तुम्ही कृपया घेऊ नका ठीक आहे आम्हाला संविधानानं अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा आणि स्वातंत्र्य जो दिलेलं आहे बोलण्याचं हे बघायला ठेका घेतला मागे घेतो राखलेला आहे पण मग आता निर्णय चुकीचं आहे हे जे माझं मत स्वतंत्र आहे ठीक आहे मी मागणार मी पूर्ण असं करत होते की हिंदू धर्मानी अनेक बदल तुम्ही मला सांगा वारसा हक्क तू आपण ना रूढी परंपरांबद्दल खूप बोलतो की देवळात जा आणि ते दिसतं जसं मी म्हटलं की पूर्वी वारसा हक्क हे खूप महत्वाची गोष्ट होती प्रॉपर्टी राईट मालमत्तेत अधिकार मिळायला पाहिजे महत्वाची मागणी होती आज नवीन मुलींना हे वाटतं की मला माझा भक्तीचा अधिकार मला पाहिजे तसं जायला मिळणं ते दर्ग्यावरती सुद्धा हे केलं महिलांनी तुम्हाला माहिती असेल भारतीय महिला आंदोलननी मुस्लिम महिला आंदोलननी दर्ग्यावरती सुद्धा आपल्या इकडे हजी अलीला त्यांनी सुद्धा केलं त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती आणि ही नवीन स्फुल्लिंग आहेत त्या त्या काळात ती जन्म घेतात आणि मला असं वाटतं हिंदू धर्माचा प्रॉपर्टी राईट कुठे होता पूर्वी फक्त मोठ्या भावाकडे मालमत्ता असायची आपण केला ना बदल आणि ज्याला आपण व्यक्तिगत कायदे म्हणतो त्याच्यामध्ये दत्तक प्रावधान त्याच्यामध्ये वारसा हक्क त्याच्यामध्ये लग्नाची पद्धती ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यावर आपण आधी लक्ष देऊया आपण नको तिकडे मला असं वाटतं परंपरा आणि संस्कृती आणि मग मगाशी कोणीतरी म्हटलं तसं मग ते निवडणुकीला समोर ठेवून होत आहे मी म्हणेन दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक आहेत ना त्या लक्षात ठेवून लोकांमध्ये फूट पाडणं या रीतीने ते चाललेलं आहे मग इतक्या लाखो महिलांनी बाजूनी निदर्शनं केली तरी ते नाही बघायचं आपण काय बघायचं विरोध करणाऱ्यांकडे बघायचं मला असं वाटतं की आपण म्हणून मी आधुनिक शब्द वापरते मी पुरोगामी शब्द सुद्धा वापरत नाही ही आधुनिक मूल्य स्त्री पुरुष समानता आधुनिक मूल्य लोकशाहीनी मत मांडता येणं जे तुम्ही म्हणालात आधुनिक मूल्य तो प्रश्न करतो मी तुम्हाला पाहिजे होता आता आपण बोलूया शबरी आशिषजी आता बघा त्यांनी खूप सुंदर मांडणी केली दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनचा भाग केला त्याच्यानंतर आधुनिकतावादी हा हे केला आणखीन काही गोष्टी त्यांनी खूप चांगलं केलेली आहे मला दोन तीन प्रश्न आता पडलेत हा आता तुम्ही जर बोलायला देत असाल स्त्री स्त्रियांचा अधिकार मी बोलण्याचा पूर्ण मला वेळ देणार असाल तर दोन गोष्टी त्याच्यामध्ये न्यायालयाचा आदर केला पाहिजे न्यायालयाच्या संदर्भामध्ये अशा गोष्टी आपण करायला पाहिजे त्यानंतर कसा बदल करायला पाहिजे तो बदल आपण स्वीकारायला पाहिजे तर मला आत्ता प्रश्न पडलेला आहे की शहाबानो प्रकरणामध्ये जर न्यायालयाने निर्णय दिला होता तर तो का बदलला गेला हा एक प्रश्न माझ्या मनात आलेला आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी त्या ताई तिथे मगासपासून त्यांनी तो पण भाग केला तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की ॲट्रॉसिटी ऍक्टच्या संदर्भामध्ये ज्या काही जाचक गोष्टी होत्या त्या संदर्भामध्ये सुद्धा न्यायालयाने निर्णय दिला होता परंतु ज्यावेळेस लोक रस्त्यावर उतरली हलकल्लोळ केला गेला त्याच्यानंतर त्यांच्या भावनांचा विचार करून तिकडे निर्णय बी जे पी सरकारने त्या ठिकाणी बदलला तिसरी गोष्ट माझ्या मनात आलेला प्रश्न की बी जे पी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये शनी शिंगणापूरच्या समर्थनार्थ घोषणा करते आणि केरळमध्ये मात्र त्यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी जाते ही दू दुटप्पी भूमिका का घेतली जाते हा या ठिकाणी प्रश्न पडलाय चर्चा राम मंदिरा मंदिराबद्दल वेगळी चर्चा करूया दुसरी गोष्ट जर अशी दुटप्पी भूमिका आपण या ठिकाणी घेतो आहोत सगळे राजकीय पक्ष आहेत सगळे जण आपापली मतं मांडतायत मला सांगा या ठिकाणी मी असं आवाहन करते एक हिंदू स्त्री म्हणून जे मला राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा पूर्ण मान सन्मान करून कुठलाही राजकीय पक्ष दोन हजार एकोणीस मध्ये कुठलाही राजकीय पक्ष या ठिकाणी येवो त्यांनी हिंदूंच्या धर्म श्रद्धा भावना परंपरा पराचा आदर करणारा अध्यादेश त्या ठिकाणी काढावा जो हिंदू हित की बात करेगा असंच नाही जो हिंदू हितासाठी काम करेल वही दोन हजार एकोणीस मे राही एक तर आपलं राष्ट्र काही हिंदू राष्ट्र नाहीये हिंदू राष्ट्राची मागणी आपण यासाठी करतोय यासाठी करतोय भारत हे सार्वभौम आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे धर्मनिर्भे तुमचं हिंदू राष्ट्र नाही हे मुस्लिम किंवा इस्लामिक राष्ट्र राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राज्यसत्ता आहे कोणताही नागरिक हा संयम नाही येत तुम्ही विषयाला वळण देताय सॉरी 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 तुम्ही विषयाला खूप वेगळं वळण देत तुम्ही हिंदुत्ववादी संकल्पना आमच्यावर लादू आहे पण आम्ही राज्यघटनेचे पाईक आहोत आम्ही भारतीय नागरिक आहोत आम्हाला नागरिक शास्त्र पाठ आहे राज्यघटना हीच आमची गीता आहे त्यामुळं विचार बदलणार नाही ब्रेन वॉश होणार नाही कोणीही दुसरा विचार स्वतःवर लादून घेणार नाही ठीक आहे रुपाली ताई पॉलिटिकल बोलायचं नाही आहे रुपाली ताई पॉलिटिकल बोलायचं नाही आहे पण एक महिला महिलांसाठी आवाज न उठवता तो त्या सनातनच्या प्रवक्ता म्हणून बोलताय ना पहिले गोष्ट म्हणजे सनातनची विचारसरणी सर्वांना माहिती आहे की हिंदू राष्ट्र संकल्पना ही सनातनची विचारसरणी आहे मनुवाद हा कायम राहिला पाहिजे असं सनातनला वाटतं ठीक आहे रुपालीताई रुपालीताई ही जी भूमिका आहे ही जी भूमिका आहे स्वराज्य ही महिलांना अय्यप्पा मध्ये जाण्यापासून रोखलंच पाहिजे ही निषेधार्थ नाही रुपाली भगवान श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तत्व आचरण शिवाजी महाराज महिला विरोधी होते हे तर नवीन ऐकतोय हे तर नवीन ऐकत शिवाजी महाराज

केलं होतं शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये सर्व लोक होते त्यांनी कुणालाही पाया नाही आणि ह्याच धर्माच्या पडायचं आणि त्या धर्माच्या पडायचं असं कधी सांगितलं नाही ते रयतेचे राजे होते सर्व धर्माचे राजे होते त्यांना मुस्लिम द्वेस्त दाखवण्याचा प्रयत्न काही इतिहासकारांनी केला केलाय महाराष्ट्र सरकारने पुढे शिवानी दानी बोला नैना ताईंनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की शनी शिंगणापूरच्या बाबतीत तुमची भूमिका वेगळी शबरीमालाच्या बाबतीतली वेगळी भूमिका त्यानंतर अट्रॉसिटी अॅक्टला घेऊन तुम्ही जो अध्यादेश काढला त्यावर सुद्धा त्यांनी विचारलंय शिवानी जोशी शिवानी दानी बोला एक गोष्ट एक गोष्ट एक गोष्ट मी फार संक्षिप्तामध्ये सांगते एक गोष्ट महत्वाची आहे महाराष्ट्राबद्दल जर का भाजपाची भूमिका बघितली तर ती पुरोगामी होती आपण शनी शिंगणापूर मध्ये महाराष्ट्र सरकारनी काय निर्णय घेतला हे आपण सगळ्यांनी बघितलं स्थानिक लेवलमध्ये स्थानिक लोकांचं नेतृत्व स्थानिक लोकांमधनं निर्माण झालेलं नेतृत्व त्या लोकांचे विचार घेऊन पुढे जात असतं त्यामुळे भाजप केरळची वेगळी मागणी असू शकते आणि त्याबद्दल नॅशनल लेवलचे भाजपाचे जे आमचे सिनियर लीडर्स आहेत ते काय भूमिका घेतील पण सध्या परिस्थिती निलता निलता शहाबादू प्रकरणामध्ये काँग्रेसनी घोडचूक केली हे तुम्ही मान्य करा असं आहे केस केसमध्ये त्यावेळी जे वातावरण होतं त्यामध्ये तो निर्णय घेतला मी कुठच्याही रीतीने त्याचं समर्थन करण्याचा विषय येत नाही त्यावेळी जे वातावरण होतं त्यावेळी तो निर्णय घेतला गेला तो वेगळा विषय ठेवला ना तर त्याच्याबद्दल सविस्तर बोलता येईल फक्त आता इतकंच सांगते की राजकारण करणाऱ्या लोकांना मी प्रश्न विचारते असं म्हणून एक प्रकारे राजकीय मांडणी जे नैनाताई करत होता ते मला फार आश्चर्य वाटतं त्याचं जो हिंदू इतकी बात करेगा आता तुम्ही मध्ये बोलू नका कृपया आपन बोलता देश हा भाग नाही भारत नाही तुम्ही बोल भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे भारतीय नागरिक म्हणून जे अधिकार दिलेले आहेत आपण सार्वभौम भारताचे नागरिक आहोत तर राज्यघटना ही हीच

शबरीमालाचा वाद हा तीन महिन्यांपासून का पेटलेला आहे हे आता सर्वांना कळलं असेल तीन महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की दहा ते पन्नास वयोगटातल्या महिला ह्या अय्यप्पाचं दर्शन शबरीमालाच्या मंदिरामध्ये जाऊन गाभाऱ्यात जाऊन घेऊ शकतात तरी सुद्धा महिलांना आडकाठी केली जाते पण दोन सावित्रीच्या लेकी अशा निघाल्या कनकदुर्गा आणि बिंदू ह्या बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास शबरीमाला मंदिरात प्रवेशकर्त्या झाल्या गाभारात जाऊन त्यांनी अय्यप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर शुद्धीकरणाचा घाट घातला गेला पुजाऱ्यांचं असं म्हणणं होतं की महिलांच्या प्रवेशामुळं मंदिर अपवित्र झालं त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पुढं काय होईल ते बघायचं आहे पण ही अनकॉन्स्टिट्युशनल बाब आहे म्हणजे ही संविधान विरोधी बाब आहे त्याचा प्रतिकार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे आणि पुन्हा आत्ता शेवटच्या भागामध्ये जे झालं पुन्हा एकदा आवर्जून सांगतो भारत हे हिंदू राष्ट्र नाही भारत हे मुस्लिम राष्ट्र नाही भारत हे धर्मनिरपेक्ष सार्वभौम प्रजासत्ताक असं राष्ट्र आहे तिथं प्रत्येक नागरिकाला भारतीय म्हणून स्वतःचे काही मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आहेत त्यांनी ती बजावेत यासाठी राज्यघटना आहे आणि तीच भारतीय म्हणून सर्वांची गीता आहे त्यांनी राज्यघटनेचं पालन केलं तर तो, तो खरा भारतीय आहे तिथं धर्म काय सांगतोय धर्माचा पगडा काय सांगतोय रूढी परंपरा काय सांगतायत आहेत माणूसकीला सर्वाधिक प्राधान्य देणारी आपली राज्यघटना आहे तिचा आदर ठेवला पाहिजे आणि आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे ज्या सावित्रीबाई फुलेंनी मोठा लढा देऊन ज्योतिबा फुलेंबरोबर महिलांना शिकवण्यासाठी पाऊल उचललं आज महिला भारतीय महिला मग त्यामध्ये महाराष्ट्राच्या मराठी महिलासुद्धा आहेत ह्या आज जगात त्यांनी नाव कमवलेलं आहे आणि म्हणून आपण आज सावित्रीच्या लेकींनी जो पराक्रम शबरीमलामध्ये गाजवलेला आहे त्याचं कौतुक करण्यासाठी ही चर्चा केली विरोध झाला ठीक आहे भारतीय राज्यघटनेनं ते सुद्धा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आपलं मत हे मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय शबरीमालाच्या बाबतीत आलेला आहे त्यावरती रिव्ह्यू पिटिशन करण्याचासुद्धा अधिकार आहे रिव्ह्यू पिटिशन करून एखाद्या वेळेस निर्णय बदलूसुद्धा शकतो त्याकडे सुद्धा आपलं लक्ष लागलं आहे पण अजून तरी रिव्ह्यू पिटिशन पटलावरती आलेलं नाही ॲडमिट करून घेतलं आहे हे आपल्याला माहिती नाही त्यामुळे त्याकडेही लक्ष आहे मी इथंच थांबतो सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज